सोलापूर महानगरपालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कुंभारबेस परिसरातील क्षत्रिय गल्ली येथील विठ्ठल मंदिर समोरील रस्ता गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून सुरू आहे. ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाईपलाईनसाठी हा रस्त्याचं भूगतकाम सुरू असताना बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं. 1-1.5 वर्ष उलटून गेलं तरी या रस्त्याचं काम अद्याप देखील झालं नाही. या परिसरातून नागरिकांना ये जा करण्यासाठी आपला जीव मुठीत धरून जावावं लागत आहे. ही परिस्थिती आहे. या रस्त्यामुळे अनेक नागरिकांचे अपघात देखील झाले आहेत. महात्मा बसवेश्वर सर्कल ते शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कुंभारवेस परिसरात शहर जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यांना देखील त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत देखील व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाला रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा निवेदन दिलं. याचा काही फायदा झाला नाही यावेळी अशावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान शुक्रवारी सत्ताधिकारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी या ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून रस्त्याचं काम त्वरित संपवा यासाठी आंदोलन केलं. जोपर्यंत हा रस्ता सुव्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका सुरेश पाटलांनी घेतली. यामुळे या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झाली. जोडभावीपोर्ट पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचुम हे या ठिकाणी येऊन आंदोलन मागे घेण्यास सुरेशांना पाटील यांना प्रवृत्त केला असता सुरेश पाटील यांनी जोपर्यंत या रस्त्याचं काम हाती घेत नाही पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडून घेतली. या ठिकाणी गेल्या 1.5-2 वर्षापासून स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेचं काम चालू आहे. पण कोंतम चौक कुंभारवेस कोंतम चौकापासून बुराबाई चौक या कुंभारवेसपासून ते आपलं चिराग भवन आणि पलीकडं बलिदान चौकापासून ते आपलं चाटलासाडी सेंटर असं या भागाचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. काम या ठिकाणी दोन्ही योजनेमधनं चालू आहे. एक स्मार्ट सिटीमधनं बी चालू आहे, एक अमृत योजनेमधनं बी चालू आहे. पण कुठलं काम कोण करायला आहे कुठलाही संबंधित अधिकारी या ठिकाणी सांगायला तयार नाही आहे. हे अधिकारी लोक कुठं यामध्ये भ्रष्टाचार करलेत का असं एकंदरीत दिसून येत आहे. आत्ताच आमचे सर्व व्यापाऱ्यांनी सांगितलं आमच्या कुंभारवेस क्षेत्रातले की या ठिकाणचा रस्ता ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे ते ड्रेनेज लाईनचं काम अमृत योजनेमधनं झालेलं आहे. पलीकडचं पाण्याचं लाईन ते स्मार्ट सिटीमध्ये झालेलं आहे. परंतु स्मार्ट सिटीमध्ये रस्ता पाणी ड्रेनेज दिवाबत्ती सर्व काम असताना अमृत योजनेमधनं कसं चालू आहे किंवा अमृत योजनेमध्ये काय काम दाखवायचं काही काम स्मार्ट सिटीमध्ये दाखवायचं यामध्ये दोन्ही डबल एक काम करून डबल बिल उचलायचं काम या महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी करायलेत असं एकंदरीत दिसून येत आहे. म्हणून मला म्हणायचं आहे आमच्या महानगरपालिकेचे अनेक वेळा आम्ही प्रश्न उपस्थित करून अनेक व्यापाऱ्यांनी आता निवेदन दिलेले 8-10 वेळा आणि या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी येऊन बैठक घेतलेले आहेत बोलवले आहेत. परंतु कुणीही या कामाचं चौकशी नीट होईन. आता कोरोनाच्या काळात 2 वर्ष झालं. सध्या या ठिकाणी सर्व व्यापारधंदे बंद होते. आत्ता कुठंतरी चालू आहे. या दसरा दिवाळीमध्ये चांगल्या पद्धतीनं व्यापार होऊ शकतंय. पण व्यापाऱ्यांनी ज्या लोकांनी आमच्या माता भगिनी इकडे कपडे बिपडे खरेदी करायला आले गेले तर या व्यापारी वर्गातून रस्त्यामध्ये खड्डा आहे का रस्त्यात खड्डा आहे किंवा खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे कळत नाही. अनेक लोक या ठिकाणी पडालेत. जर अनेक ठिकाणी आता स्मार्ट सिटी एरियामध्ये मृत्यूमुखी लोक पडलेत. कुणीही मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला नाही. आत्ता या सोलापूर शहरात चे नगरसेवक कोण लोकप्रतिनिधी कसं आम्हाला माहीत नाही. परंतु या भागातलं या भवानीपेठ या क्षेत्रीय गल्ली या सर्व प्रभाग क्रमांक 3-4 भागातला जर कुणी या ठिकाणी मेलं अक्षण झालं कोणतर जीवितहानी झाली तर या संबंधित अधिकारी स्मार्ट सिटीचा ढिंगळे पाटील माननीय आयुक्त या ठिकाणी पी शिवशंकर आणि संबंधित खाते प्रमुखाच्या लोकांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या विठ्ठल मंदिर ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे आणि माझं या रस्त्यावर हेमंत कार्पोरेशनमध्ये इथं दुकान आहे माझं आणि हा रस्ता पूर्ण जवळजवळ 8 महिने 10 महिने झाला. त्यामध्ये कुणी कुठल्या अधिकारीचं काय चाललेलं आहे हेच कळत नाही. कोणती अमृत योजना आहे कोणती स्मार्ट योजना आहे त्यांनी म्हणतात मी तेच ड्रेनेज लाईन घातलं त्यांनी म्हणतात नळाचं ड्रेनेज घातलं अशी कुठली पद्धत होती का तुमची काम करण्याची. असं रस्ता तुम्हाला करायचं नसतं आमचा रस्ता का खोदला तुम्ही विनाकारण तुम्ही आमच्या बरोबर असा अन्याय का केला तुम्ही. तुम्हाला जर एक पद होत असेल तर तुम्ही करा ना. कोणत्या अमृत योजने घाला कोणत्या कुठली योजने घाला पण आमचा रस्ता पूर्ण करून द्या. आमचे व्यापार धंदे बंद पडलेले आहेत. विचार करा हा हे व्यापारी तुमचं GST प्रमाणात आम्ही कितीतरी पैसा तुम्हाला देतो. जवळ तुम्ही 100% देतो तुम्हाला 10% काम करू शकत नाही. आमच्यासाठी काय उपयोग आहे तुमचं हे. दरम्यान यावेळी महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी आंदोलनस्थळी येऊन नगरसेवक सुरेश पाटील यांच्याशी या रस्त्यासंदर्भात चर्चा करून हे काम लवकरात लवकर म्हणजेच उद्याच हाती घेण्यात येईल असं ठोस आश्वासन दिलं. यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे यांनी नगरसेवक सुरेश पाटील यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनात सुरेश बिद्री गणपत मिरजकर अक्षय बिद्री महादेव काटवे
तुळशीदास पवार, कुमार मिरजकर, माणिक सालगर, दशरथ शलगर, शशिकांत पुणेकर, शुभम कलशेट्टी आदींसह या भागातील व्यापारी ठिय्या मांडून आंदोलनात सहभागी झाले होते.